नवी मुंबई नेटवर्क। क्या तुर्भे जनता मार्केट बन चुका है गैर सामाजिक तत्वों का अड्डा? गुंडागर्दी, मारपीट और चोरी की बढ़ती वारदात। नवी मुंबई पुलिस और नवी मुंबई महानगर पालिका से कार्रवाई की लगाई गुहार। तुर्भे स्टोर मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजूरकर का आरोप है कि जनता मार्केट में रविवार लगे साप्ताहिक बाजार में कुछ गैर सामाजिक तत्वों ने नशे में धुत होकर एक युवक के साथ लूटपाट की वारदात को अंजाम देने की कोशिश की और जब उस युवक को बचाने के लिए उनके मित्र परिवार पहुंचे तो लोहे की रॉड से मारपीट कर चार लोगों को जख्मी कर दिया गया। इसी गंभीर मुद्दे को लेकर आक्रामक होते हुए चंद्रकांत मंजूरकर ने नवी मुंबई पुलिस और तुर्भे नवी मुंबई मनपा विभाग अधिकारियों को ज्ञापन सौंप कर मांग की है कि तुर्भे जनता मार्केट और तुर्भे ब्रिज के नीचे लगने वाले जनता मार्केट को नशेड़ियों और गैर सामाजिक तत्वों से मुक्त किया जाए। चंद्रकांत मंजूरकर ने इस घटे वारदात का जिक्र करते हुए कहा कि आज ये जनता मार्केट जुए और असामाजिक तत्वों का अड्डा बन चुका है, जिसके चलते महिलाओं में डर का माहौल व्याप्त हो गया है। तुर्भा ब्रिज खाली पूरा अतिक्रम जो तुम्ही बघितला सध्या या मोठ्या प्रमाणात अतिक्रम आहेत। महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे एवढं मोठं अतिक्रम करण्यासाठी। हा पूरा टोटली दोन नंबर धंदा करतात, इथं जुगारी खेळतात, ते काय बोलतात काला पिलाव का बोलतात त्याला जुगारी। मोठ्या प्रमाणात गुंडेगिरी, जास्त प्रमाण गुंडे 20-50 माणसं जास्त असते, 50 लोक गुंडेगिरी इथं असतात कधी पण। या लोक पहिला इथं तुर्भा स्टोर यायला, जनता मार्केटला यायला आमच्या आया बहिणी आनंदात यायचं कुठलं शॉपिंग करायला। आज आमच्या आया बहिणी इथं तुर्भा जनता मार्केटला यायला भीती वाटतो। आता तुम्ही सध्या बघितलात महिलांचं जे धंदे करायचे ते महिला झाला, इथं गुंडेगिरी झाला, जुगार खेळायचं झाला, हे मोठ्या प्रमाणात आहेत। त्या आमच्या आया बहिणीला आता सध्या या ठिकाणी पाठवतो म्हणजे आमचं भीती कारण आहे। आमच्या परवाशी ते चार लोकांना कोरोना मारहाण केलेत। एकदा महानगरपालिकांमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याचा पाय तुटलेला आहे। FMC पोलीस स्टेशनवर आम्ही तक्रार केलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहेत, 326 गुन्हा दाखल केलेले आहेत। पण गुन्हा दाखल केल्यानंतर मला असं वाटतं की त्या कारणापाठी एवढा मोठा आशीर्वाद कुणाचा हात असेल, का महानगरपालिका असेल का पोलीस स्टेशनचा असेल, हा लोकांना कुणा का हप्ता येतात का पोलीस प्रशासनला, ह्यांच्याबद्दल त्या कुणा कुठला गुन्हा दाखल कारवाई केलीच नाही। ठीक आहे, त्यांना काय गंजडी लोक असतात, त्यांना दोन दिवस आतमध्ये टेला, तिसऱ्या दिवसात जामीन भेटतो। मग ह्याचं झालं त्याचं मूळ कारण कोण आहे, मालक कोण आहेत, कुणाकुणाचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठी, एवढा मोठा डेअरिंग कुणाचा होतं लोकल माणसाला मारायला। चंद्रकांत मंजूरकर ने आक्रामक होते हुए कहा कि इस वारदात को घटे 8 दिन हो गए, दोषियों के खिलाफ FIR तक दर्ज की गई, मगर आज तक कार्रवाई न होने पर उन्होंने तीव्र शब्दों में इसकी नाराजगी व्यक्त की। या घटनेला 8 दिवस झालं, गेले रविवार झालेला ही घटना, आज रविवार आहे, थोडा 8 दिवस झालं ते महानगरपालिकेमध्ये ॲडमिट आहे। त्याला कुठलंही पोलीस प्रशासन त्याचा टेस्टमेंट घेतला नाही आहे, विचारपूस केला नाही आहे। त्यात चार लोक झाल्यानंतर एकाचा विचारपूस केला जातो, तिथं जो मेन माणूस जे जखमी पडलेला आहे त्याला आतापर्यंत पोलीस प्रशासन विचारला नाही आहे, कुठला पाऊल टाकलंच नाही पुढं। जाधव सर कुठले आहेत त्यांचा आता त्या केस नाही, कुठल्या पद्धतीने कुठला कारवाई केलंच नाही आहे, आम्हाला ठामपण विश्वास आहे। उन्होंने इशारा देते हुए कहा कि अगर प्रशासन ने तुरंत एक्शन नहीं लिया तो मन से स्टाइल में आंदोलन करेंगे। लहान पोरं आहेत, दोन तीन पोरं आहेत असतील, त्यांचा कुटुंब परिणाम का झाला, ते जॉब त्यांचं काम केल्यासोबत त्यांचं पोट भरत नाही, तेच माणूस असं हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे, पोलीस प्रशासन कुठलंही लक्ष नाही आहे। ह्यामध्ये मोठं असं वाटतं की महानगरपालिका वॉर्ड ऑफिस ठाणे का साहेबांना एक विनंती करतो की या जे बैठक जे काम चालू आहे ते थरक बंद व्हायला पाहिजे आणि ना या काम बंद न झालं महाराष्ट्र नवमी सेना या रस्त्यावर उतरेल। इस घटना में घायल मनपा अस्पताल में भर्ती युवक ने इस दौरान अपनी आपबीती सुनाई। फक्त माझ्या मित्रांनी बोलले की बोट आणायला जायचं, म्हणजे मी त्या हिशोबाने आम्ही गेलेले होतो, त्या हिशोबाने बोलले की असं का चुकीचं करता लूटमार करायचं, मी एवढं दोन शब्द मला मारले। 8 दिवस झाले कोणी स्टेटमेंट घ्यायला आले नाहीत, फक्त आम्ही एवढंच की बोललो होतो की तिथं काय करू नका बोललो होतो, मी एवढंच बोललो होतो मित्राला, आम्हाला 10-12 मिळून मारले।
वहीं इस घटना के प्रत्यक्षदर्शियों ने सवाल किया कि आखिर गोवंडी चेंबूर से आकर बसे यह गैर सामाजिक तत्व किसके आश्रय पर यहां खुलेआम जुए और गोरख धंधा कर रहे हैं, आखिर क्यों पुलिस इन पर एक्शन लेने पर संकोच कर रही है और आखिर क्यों इस अतिक्रमण को हटाने में तुर्भ विभाग अधिकारी आग बंद करने की भूमिका अख्तियार कर रहे हैं। नाकर जाता ना 500 रुपये वर काट लो तो बाकी के पैसे खिशात ठेवलं, तिथने दोघं जण आले तो खांद्यावर एक हात टाकला आणि तोंडावर काय फिरवलं माहीत नाही, ते मी ऐकायचं कामाला जातो तिथं तर सेफ्टीसूज आणायला जात होतो नाक्यावर, त्यावर पैसे ठेवलेलं, तिथनं दोघं जण आलं तोंडावर काय फिरवलं ते मला माहीत नाही आणि त्याच्यानंतर काय घडलं काय माहीत, मग चेन खिचताना तेव्हा मी ओशवर आलो तर त्यांना विचारलं बाबा माझा पैसे कुठं गेलं, तर चेन खिचताना मग मी साईटला आलो तर घरच्यांना फोन केलं आणि दोस्तांनाही फोन केलं तर मग पळत आलं मग झगडे चालू झाले होते। मला माझ्या भावाने फोन केला होता, दादा असं असं पैसे माझे घेतलेले कारण की मी नाक्यावर बोट आणायला गेलो, मला माझा भाऊ बोलला की मला घरी जाताना बोलला की दादा मी बोट आणायला चाललो मला उद्या कामाला जायचं आहे, मला बाबा जा समजून जा आणि ये लवकर, तर त्याने मी बोट आणायला गेल्यानंतर त्याने काय बोललं की दादा मी बोट आणायला आलो होतो आणि माझ्या खांद्यावर हात टाकून हे लोक खेचून घेऊन जबरदस्ती घेऊन गेले आणि मला खेळायला लावले, मला तर होशच नाही काय झालं काय नाही, मला चेन खिचल्यानं तुम्हाला फोन केला दादा असं असं झालं म्हणून, आणि मी त्याला ज्या माणसावर त्यांनी पैसे घेतलेले जे माझ्या भावाचे त्यांनी पैसे घेतल्यानंतर त्याला सांगितलं कारण बाबा कशामुळे पैसे घेतले, आम्ही इथं रहिवासी राहून आम्ही तू आमच्या इथं येऊन दादागिरी करतो का, तो बोलला दादा तुम्हाला ओळखतो मी मला काय माहीत नाही, फक्त मी यांना बोललो की दे मग पैसे तो हे करत होता पाठवून त्यांची जे दुसरी टोळी होती त्या टोळी नेऊन माझ्या भावाला आणि माझ्या भावाच्या मित्राला आणि माझ्या मित्राला बी मारले त्या लोकांनी, मी फिरूसपर्यंत त्यांना बोलूसपर्यंत इकडं चालू झाले त्यांचे मारहाण आणि त्यांच्याकडे फावड्याचे दांडकं होते आणि वरतून त्यांच्याकडे एक रॉड होता, त्या रॉडच्या फटक्याने माझ्या मित्राला आता ॲडमिट आहे तो त्याला बी पाय मारले त्याला, तर त्याच्यामुळं असं का होतं कशामुळं होतो कारण की कोणाच्या यांच्यामुळं यांच्यामुळं आम्हाला फिरणं मुश्किल झालं असं झालं आहे। 20 ते 25 वर्ष झाले मी त्रुभेश्वर इथे राहत आहे, हे सर्व जे यांचं जे कारण झालं हे सगळे माझे मित्रच आहेत, हे एक आठवडा झाला हे कारण होऊन, पण काय कारणाचं पाठी जे पोलीस लोक ते आत्तापर्यंत कारवाई घ्यायला पाहिजे होती ते कारवाई घेतली नाही, अगर आज त्या हॉस्पिटल सेक्टर 10 जो पोरगा ॲडमिट आहे अगर तो चुकीने काय झालं त्याला मेला वगैरे काय बी झालं त्याच्यावरती त्याने आजपर्यंत पोलिसांनी स्टेटमेंट घेतले नाही, त्याची जबाबदार कोण घेणार, आणि तिथं मारहार करताना तिथं तुर्भ्या नाक्याच्या खाली ब्रिजच्या खालीच तिथं मारहार करताना एक चौकी होती, त्या चौकीमध्ये 2 कॉन्स्टेबल होते, ते मारहाण फक्त व्हिडिओ काढत होते, त्यांना वाचवायचा धर्म नाही का, हे पूर्ण नाक्यावरती गवंडी ते मानकूरचे लोक येऊन रहिवाशांना मारतात हाणहाण करतात, चैन चोरी कर पैसे चोरी कर आणि तिथं धंदा कर, हे सगळं कोण करू, हे अप्रुव्हल कोण देतं यांचं, आमच्या आई बहीण पहिले लहानपणीपासून आम्ही तिथं जात आलो आहे पण आता जायला भीती वाटत का, कारण ब्रिजच्या खाली महिला तिथं धंदा करतात, हे धंदा कसा होऊ शकतं चालू, हे मार्केट लोक मार्केटमध्ये तुर्भे स्टेशनपासून आता ते पूर्ण नाक्यापर्यंत गेलं आहे मार्केट चालू करतात, हे धंदा करतात, कोण करू देतं यांना, अप्रुव्हल कोण देतं, पोलीस लोक काय करतायत, महानगरपालिका काय करत आहे, वॉर्ड ऑफिस काय करतं याच्याबद्दल काहीच नाही, अगर असंच चालू राहिलं असंच 2-3 मर्डर होत राहतील यांच्या विरुद्धात काही हे लोक ॲक्शन घेणार नाही। मला माझ्या मित्रांनी फोन केला होता की माझं भांडणं झालं असं असं नाक्यावर, तर आम्ही त्या नाक्यावर जाऊपर्यंत तिथं बोलू पण दिलं नाही आम्हाला, तर लगेच ते फावड्याचं दांडगे घेऊन किंवा लोखंडाची वस्तू घेऊन आमच्यावर हल्ला केलेत। ब्युरो रिपोर्ट, नवींबी नेटवर्क। Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.